सातही न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशी हे सरकार तुम्हाला कोसळलेलं दिसेल आणि सरकार कोसळणार म्हणूनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही मुख्यमंत्री करत नाही आहेत. स्वतः बच्चू कडू त्यांच्याच गटात जे सहभागी झाले त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की होत नसेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, पण खोटं बोलू नका. काल त्यांचाही अपघात झाला आहे टू व्हीलरनी. आता हा अपघात झाला आहे की याच लोकांनी घडून आणला आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी तर ती मागणी केली आहे, काल ट्विटरद्वारे पण मागणी केली की बच्चू कडूंचा अपघात होता की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न होता याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर असं राजकारण हे करत असतील तर महाराष्ट्रातली जनता यांना 2024 आम्ही तर वाट पाहून आहे. जनता सगळी इथे काही कोणी माझ्या पक्षाचे किंवा हे नाही, सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते वाट पाहून आहेत की लोकशाहीला पायदळी तुळवणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते आता बॅलेटमधून किंवा त्यांच्या हातात EVM आहे त्यांच्यामधूनच द्यावं लागतं. त्याच्यामुळे जनता लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असते, जनता यांना योग्य उत्तर देईल. किरीट सोमय्या आज जे जबान त्यांची फळफळ करते आहे ते 2024 तुम्हाला कायमचं कुलूप लागलेलं दिसेल, म्हणजे त्यांचा पक्ष इथून तुम्हाला हद्दपार झालेला दिसेल.